नमस्कार विद्यार्थी मित्र हो, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओ सेशनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. शिफ्टिंग पॅटर्नवर आपल्याला बँक आणि SSC सीजलमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते थोडे कम्पॅरेटिव्हली MPSC UPSC किंवा PSIपेक्षा थोडे ॲडव्हान्स लेवलचे असतात. या ठिकाणी क्वालिफिकेशन्स करत असताना काय काळजी घ्यावी किंवा क्वालिफिकेशन कशा पद्धतीनं ॲडव्हान्स असतं आणि त्यावर आधारित प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात. बँकिंग आणि मोस्टली आपण म्हणूया SSC एक्झाम मध्ये आपल्याला एक बेसिक क्वेश्चन दिला जातो जो इनपुट आउटपुटचा क्वेश्चन असेल. हा एक रेफरन्स क्वेश्चन असतो आणि त्याच्यावर आधारित आपल्याला 1, 2, 3, 4, 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे जर याचा आपल्याला या क्वेश्चनचा बेस का आला, याचा रेफरन्स का आलं, याचं इनपुट आणि आउटपुट मधील जर आपल्याला प्रोसेस का आली, कशा पद्धतीने चेंज झालं हे जर का आलं ना, तर या 5 क्वेश्चनची उत्तरं आपल्याला त्या बेसिसवर असतात. हा एक इनपुट आणि आउटपुट सोडवण्याचा फायदा आपल्याला दिसून येतो की 5 क्वेश्चन्स ॲट वन टाइम आपण सॉल्व्ह करू शकतो. पण या ठिकाणी आपल्याला यातील प्रोसेस किंवा स्टेप 1, स्टेप 2, 3 कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झाल्या हे माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी हा प्रश्न मी तुमच्यापुढे प्रस्तुत केलेला आहे, त्यावर आधारित ऑलमोस्ट आपल्याला 5 प्रश्न आहेत. ते 5 प्रश्न कशा पद्धतीने सोडवायची ते आपण पाहूया. पहिल्यांदा इनपुट आणि आउटपुटचा क्वेश्चन आल्यानंतर आपण आदान इनपुट कम्पेअर करतोय आउटपुटचे, कारण ही पायरी आपली यातील शेवटची पायरी दिलेली आहे. ज्यावेळेस मी चेक करतोय त्यावेळेस सॉरी आणि सी म्हणजे जे काही अल्फाबेट किंवा वर्ड्स आहेत त्याचे अल्फाबेट मी चेक करण्याचा प्रयत्न करतोय, बॅकवर्डनी पण चेंज करण्याचा प्रयत्न करतोय किंवा मी चेंज करून पाहतोय काही याच्यामध्ये अल्फाबेट इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे आहेत किंवा डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे आहेत, तर यामध्ये मला यातला कुठलाही प्रकार दिसून येत नाही. यातला जर मला कुठलाही प्रकार त्या पद्धतीने दिसून जर येत नसेल तर मला या ठिकाणी शिफ्टिंग किंवा इंटरचेंज पॅटर्न आहे हे मला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आता या ठिकाणी मी काय करणार आहे, मला हे प्रत्येक शब्द लिहिण्याची गरज नाही. या ठिकाणी 1 साठी मी ओ कन्सिडर करेल, कॅनॉट साठी मी सी कन्सिडर करेल, बी साठी बी कन्सिडर करेल, फिल साठी एफ कन्सिडर करेल, यस साठी कन्सिडर करेल. हा, पण या ठिकाणी मला फॉर हा डबल आलेला दिसतोय म्हणून कन्फ्युजन टाळण्यासाठी मी याला फॉरच कन्सिडर करेल आणि एच साठी मी हिम साठी एच कन्सिडर करेल. या पद्धतीनं आपण त्याला नंबरिंग दिलं तर आपल्याला हा इझिली आपल्याला लक्षात येऊन जाईल. आपण आता याला नंबरिंग देऊया. ही माझी जी काही स्टेज आहे, पहिली इनपुट आहे पेपर्समध्ये किंवा जो काही रफ काम केलं जातं त्या ठिकाणी मी या ठिकाणी याला मेन्शन करणार आहे. आता या ठिकाणी मी नंबरिंग करतोय. 1 कुणासाठी आहे, ओ साठी आहे. या ठिकाणी टोटल मला 7 लेटर दिसून येत आहेत म्हणून 1, 3, 4 नंतर 5 नंतर 6 आणि नंतर 7 नंबरिंग दिलंय. या ठिकाणी सील, या ठिकाणी बील, या ठिकाणी या फील, या ठिकाणी यस ईल, याच ठिकाणी फॉर ईल आणि या ठिकाणी यच ईल. मी काय केलंय, फक्त यांना नंबरिंग दिलेला आहे. तर तुम्हाला दिसेल याला 1 दिलेला आहे, याला 2 दिलेला आहे, याला 3 दिलेला आहे, 4 दिलेला आहे, 5 दिलेला आहे, 6 दिलेला आहे आणि या पद्धतीने मूव्ह करतोय. आता आपण स्टेप नंबर 1 पाहूया. स्टेप नंबर 1 पाहूया, नंबरमध्ये काय फरक झालेला दिसतो. तर आता बर्ड साठी काय आहे, बर्ड साठी जर पाहिलं तर मला या ठिकाणी बर्ड साठी मला दिसून येते की 3 आहे म्हणून या ठिकाणी मी याला 3 मेन्शन करणार. कॅनॉट साठी काय दिसून येत आहे, तर मला या ठिकाणी कॅनॉट साठी मला 2 दिसून येते. आपण यावर बारकाईनं अंडरलाईन करून काम करणं गरजेचं आहे. 1 साठी मला काय दिसून येत आहे, तर या ठिकाणी जर मी पाहिलं बट मी कव्हर केला, बट साठी 3 होतं, कॅनॉट साठी 2 मला दिसून येत आहे. आता नंतर या ठिकाणी 1 आलाय, 1 जर मला पाहिलं तर मला या ठिकाणी 1 नंबर दिसून येतोय. त्यानंतर माझं लक्ष आहे सॉरी कडे, सॉरी साठी काय आहे, 5 लेटर आहे, ते मी मेन्शन केलं. फिल साठी कुठलं वर्ड आहे, तर मला 4 मला दिसून येतोय. हिम साठी कुठलं आहे, तर 7 मला दिसून येतोय. आणि फॉर साठी मला कुठलं दिसून येतोय, तर फॉर साठी मला या ठिकाणी मला दिसून येतोय 6 दिसून येतोय. म्हणजे 3, 2, 1, 5, 4, 7, 6 हा माझ्या या पद्धतीनं मला
करेक्शन मला झालेलं दिसून येत आहे. पाहिलं याच पद्धतीने आपण सेकंडला जाऊया. आता सेकंडला जात असताना काही चेंज होतोय का ते पाहणं गरजेचं आहे. आपण पाहूया कॅनॉट साठी काय आहे, दोन मला दिसून येत आहे. बर्ड साठी काय दिसून येत आहे, तर मला थ्री दिसून येत आहे. म्हणजे या पद्धतीने मी जर गेलो तर मला हे फोर फायू नंतर वन सिक्स आणि सेवन येईल. बारकाईनं पहा हिम साठी काय आहे, सेवन आहे. म्हणजे हा पॅटर्न मला या ठिकाणी मला दिसून येत आहे. तीच गोष्ट पायरी नंबर मी थर्डला घेऊन जातोय. थर्डला जर मी घेण्याचा जर प्रयत्न केला तर बर्ड साठी मला दिसून येत आहे की या ठिकाणी मला थ्री दिसून येत आहे. कॅनॉट साठी काय आहे, तर दोन दिसून येत आहे. आणि या पद्धतीनं मी जर पुढे जर जाण्याचा प्रयत्न केला तर मला हे फायू फोर या ठिकाणी परत सेवन सिक्स वन दिसून येत आहे. तुम्ही करेक्शन्स करा किंवा त्यामध्ये काही चेंज असेल तर बारकाईनं पहा, तुम्हाला हाच पॅटर्न आपल्याला दिसून येईल. आता पायरी नंबर मी फोर साठी जाण्याचा प्रयत्न करतोय. मला सॉरी दिसते, मला दिसते सॉरी साठी फायू आहे, मी या ठिकाणी फायू मेन्शन केला. सी साठी मला टू दिसून येतोय, बी साठी मला थ्री दिसून येतोय, एच साठी मला सेवन दिसून येतोय, एफ साठी मला या ठिकाणी फोर मला दिसून येतोय, वन साठी मला या ठिकाणी वन दिसून येतो, वन ओ एन ई वन दिसून येतोय. आणि फोर साठी जर मी या ठिकाणी जर पाहण्याचा जर प्रयत्न केला एफ ओआर, तर मला सिक्स दिसून येतो. म्हणजे फायू टू थ्री सेवन फोर वन सिक्स हा पॅटर्न मला दिसून येतो. आता या पद्धतीने मला अजूनही कंटिन्यू करता येईल. म्हणजे मला फिफ्थ जर स्टेज जर काढायची असेल किंवा जर मला सिक्स स्टेज जर काढायची असेल किंवा मला जर सेवन स्टेज जर काढायची जर असेल, तर जे काही इनपुट दिलेलं आहे त्या इनपुटमध्ये आणि स्टेजेसमध्ये काही मला क्ल्यू निघतोय का हे माझं पाहणं सर्वात महत्वाचं काम आहे. आता मी पहिल्यांदा हेच प्रोसेस काय आहे समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला हे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये मला उत्तर दिसून येईल. तर या प्रश्नावर आपल्याला साधारणपणे सिक्स टू सेवन स्टेज ही विचारली जाते. आता आपण पाहूया या ठिकाणाहून ही स्टेज कशी आली, बारकाईनं पाहूया. बारकाईनं पाहिल्यानंतर तुम्हाला काही रेफरन्स पॉईंट या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. वन टू थ्री फोर फाईव्ह याच्यामध्ये काही इंटरचेंज झालेला दिसतोय का, तर मला इंटरचेंज होत असताना काही ठिकाणी मला दिसून येतो. हा बारकाईनं ब्लॉक पहा, वन टू थ्री या स्टेजमध्ये जाताना तो थ्री टू वन होऊन जातो. नंतर फर्स्ट स्टेजमध्ये काय होतंय, फोर फाईव्ह जो काही इनपुटमधला आहे तो इंटरचेंज होताना दिसून येतो. या ठिकाणी आपण याचं कम्पॅरिझन करतोय काय झालेलं आहे, सिक्स सेवन काय होतोय, सेवन सिक्स होतोय. म्हणजे फर्स्ट इनपुट मधून फर्स्ट स्टेजकडे जाताना पहिल्यांदा तीन लेटर इन्व्हर्स होत आहेत, नंतर दोन लेटर इन्व्हर्स होत आहेत आणि नंतर दोन लेटर इन्व्हर्स होतात. हे मी डिडक्शन याच्यावरून काढलं. तीच मेथड यावरून मला काही फरक दिसतोय का, तर याकडे मी जर पाहत असताना की फर्स्ट स्टेजकडून सेकंड मध्ये जात असताना फर्स्ट टू लेटर हे इंटरचेंज होताना दिसून येतं. हे तुम्हाला इथं दिसून येतं या पद्धतीने इंटरचेंज झालेलं दिसून येतं. त्यानंतर जर मी पाहिलं तर मला हा तीनचा ब्लॉक इंटरचेंज झालेला दिसतोय. इथे वन फाईव्ह फोर आहे, या ठिकाणी जर मला जर पाहिलं तर मला वन फाईव्ह फोर उलटा होताना दिसून येतोय. सेवन सिक्स आहे, या ठिकाणी मला सिक्स सेवन दिसून येतोय. म्हणजे हा ब्लॉक देखील कसा रन होतोय, कसा चेंज होतोय, टू थ्री टूच्या पद्धतीने मला चेंज होतोय. अजून मी या ठिकाणी जर नेक्स्ट स्टेजला जर जाण्याचा जर प्रयत्न केला तर मला या ठिकाणी काही चेंजेस मला दिसत आहेत का, तर या ठिकाणी पहा हा जो काही टू थ्री आहे नेक्स्ट स्टेज मध्ये जाताना त्याचा थ्री टू होतो. हा जो काही फोर फाईव्ह आहे या फोर फाईव्ह मध्ये नेक्स्ट स्टेजला जाताना तो फोर फाईव्ह होतो. हा वन सिक्स आहे हा काय होतो, रिव्हर्स होतो. म्हणजे हाही पॅटर्न मला टू थ्री या ठिकाणी जर पाहिला या ठिकाणी मला तो दिसून येतो टू टू. या ठिकाणी करेक्शन्स करूया, या ठिकाणी मला हा टू टू आणि थ्री या पद्धतीने रन होताना दिसतो. आता नेक्स्ट स्टेजकडे मी जाताना पाहतोय काही मला परत या स्टेजेस रिपीट होताना दिसत आहेत का, तर या ठिकाणी जर आपण बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला थ्री टू फाईव्ह हा जी काही आहे थ्री टू फाईव्ह फाईव्ह टू थ्री होतंय, नंतर फोर सेवन फोर स्टेजमध्ये जाताना चेंज होतंय आणि नंतर ही जी काही सिक्स वन आहे ती मला इंटरचेंज होत आहे. म्हणजे हा जो काही ब्लॉक आहे थ्री टू टू या पद्धतीने दिसून येतं आणि खरी गंमत या ठिकाणीच तुम्हाला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी आपण जर बारकाईने जर पाहिलं तर ही जी काही आहे ही वन स्टेज आहे, टू स्टेज आहे, थ्री स्टेज आहे आणि आपल्याला परत त्या स्टेजेस रिपीट होताना दिसून येतात. म्हणजे याच्या आधारे मला माझी फिफ्थ स्टेज देखील काढता येईल, याच्या आधारे मला फिफ्थ वरून
सिक्स स्टेज काढता येईल आणि सिक्स वरून मला सेवन स्टेज काढता येईल. कारण दिस इज रिपिटेशन. म्हणजे 3-2-2 जर असेल ना, जर वरती जर पाहिलं तर त्याच्यानंतर जी काही येणारी स्टेज आहे ही 2-3-2 असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर ही जी काही माझी स्टेज असणार आहे ही 2-2-3 स्टेज असणार आहे. म्हणजे ही परत 3 स्टेजचा ब्लॉक आहे. म्हणजे हा जो काही आहे 2-3 या ठिकाणी 2 आपण मेन्शन करूया. परत आपल्याला काय होणार आहे की याकडून जात असताना, सेवन स्टेज कडून जात असताना आपल्याला बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला हा जो काही ब्लॉक दिसून येतोय 2-2-3 नंतर हे रिपिटेशन आपल्याला होताना दिसून येईल. पहिला ब्लॉक जो काही असणार आहे 3-2-2 चा असणार. अगदी या पद्धतीने आपण या स्टेजेस मांडू शकतो. आता 4 स्टेज कडून मला 5th जायचं. आपण स्टेजेस का काढतो, ही 5th का काढली किंवा 6th का काढणार आहोत किंवा 7th का काढणार आहोत, कारण साधारणपणे या खाली जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते एक 7th किंवा 6th स्टेज पर्यंत आपल्याला त्यावर प्रक्रिया करणं अपेक्षित आहेत, म्हणून आपण 7th स्टेज वर केलं. परंतु यातून आपल्याला काय कळालं की यातून ही 3 स्टेज प्रोसिजर्स आहे हे कळालं. आणि 3 स्टेज जर असेल ना तर 3 स्टेज झाल्यानंतर त्याचं रिपिटेशन दिसून येतं. हे पहा 3-3-2 आहे, 2-3-2 आपल्याला दिसून येत आहे. आता याच्यामध्ये हा ब्लॉक आपल्याला या पद्धतीने चेंज होणं अपेक्षित आहे. या पद्धतीने चेंज जर होणं जर अपेक्षित असेल तर माझी जी काही 5th स्टेज जी काही येणार आहे ती जर मी जर पाहिलं, 5th स्टेज जर माझं बारकाईनं जर या ठिकाणी जर असेल तर ही कशा पद्धतीने चेंज होतोय. पहिला ब्लॉक आपल्याला हा या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला दिसून येतोय. या ठिकाणी आपण जर पाहूया मला ही 4th स्टेज दिसून येते. 4th स्टेज आहे. 4th स्टेज कडून मला जर जायचं जर असेल तर या ठिकाणी हा ब्लॉक 3-2-2 चा नाही आहे तर हा ब्लॉक 2-2-3 चा आहे. थोडस आपण या गडबडीमध्ये काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करेक्शन्स पहा. हा ब्लॉक इथे जो काही चेंज होतोय, आता मला जायचं आहे 4th कडून 5th कडे. 4th कडून जर मला 5th कडे जायचं जर असेल ना तर मला हा ब्लॉक फॉलो करणं गरजेचं आहे. आणि तो मला काय दिलेला, 2-3-2. म्हणजे इथे 2 चेंज होईल, हा 3 चेंज होईल आणि हा या ठिकाणी 2 चेंज होताना दिसून येतोय. म्हणजे हा जो काही आला 5th ब्लॉक माझा 2-5 आला. त्यानंतर हा काय येणार आहे, रिव्हर्स होतोय. म्हणजे या ठिकाणी आला 4-7-3 मला आला. आणि या ठिकाणी नियमाप्रमाणे हा जो काही येणार आहे तो जो काही होणार आहे 6-1 होणार आहे. आता ज्यावेळेस मला 5th कडून 6th कडे जायचं आहे त्यावेळेस माझा पॅटर्न कुठला आहे, तर माझा जो काही पॅटर्न असणार आहे हा मला 2-2-3 या पद्धतीने चेंज होतो. म्हणजे हा 2 चेंज होईल, त्यानंतर हे 2 इंटरचेंज होतील आपसामध्ये आणि त्यानंतर 3-6-1 चेंज होईल. म्हणजे माझा 6 जो काही कोड असणार आहे तो 6 जर कोड जर पाहिला तर या ठिकाणी 5-2 येईल. त्यानंतर जर पाहिलं तर मला या ठिकाणी 7-4 येईल. आणि त्यानंतर जर ही 3 ब्लॉक जो काही पूर्णपणे रिव्हर्स होतोय आणि या नियमानुसार 1-6-3 पाहिला. आता जर 6 कडून मला जायचं असेल तर मला हे ब्लॉक दिसत आहे 3-2-2 या पद्धतीने चेंज होतात. म्हणजे हा 3 ब्लॉक पहिल्यांदा चेंज होईल, नंतर 2 होईल आणि नंतर 2 होईल. या पद्धतीने जर पाहिलं तर 7th ब्लॉक मध्ये माझ्याकडे 7-2 या ठिकाणी 5 असणार आहे. नंतर मला 1-4 इंटरचेंज होताना दिसून येतील आणि नंतर शेवटचा जो काही ब्लॉक माझ्याकडे या ठिकाणी मला दिसून येणार आहे तो मला 3-6 देणार. एकदा ही बेसिक इन्फॉर्मेशन तयार झाली, या बेसिक इन्फॉर्मेशनलाच आपण जे काही नाव देतोय हे रेफरन्स चार्ट दिले जातात. येस, थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत, नंबर्स आहेत, कम्पॅरिटिव्हली आपल्याला या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. परंतु एकदा व्हिडिओ पॉज करा, दोनदा तीनदा तो पॉज करून समजून घेण्याचा प्रयत्न करा की कुठल्या स्टेप कडून जाताना कशा पद्धतीने चेंज होतात. आपण आपल्याही पद्धतीने मांडू शकतो आणि आता खरी वेळ आहे की यावर आधारित आपल्याला काही प्रश्न सोडवायचे. आता या ठिकाणी पहा, पायरी नंबर या ठिकाणी 5th दिलेली असेल तर पायरी नंबर 4 काय दिलेली असेल याकडे पाहूया. पायरी नंबर 5th काय दिलेली आहे, तर बारकाईने जर पाहिलं तर मला की 2-5 या ठिकाणी पहा, 2-5-4-7, 2-5-4-7 ही पायरी मला दिसते. या ठिकाणी माझं लक्ष आहे 2-5-4-7 आणि या ठिकाणी 3-6-1 हे कोडिफिकेशन. म्हणजे काय, याच्यामध्ये वीक साठी 2 वर्ड आहे, ऑफ साठी हा वर्डिंग्स आहे, टेपिड साठी 4 वर्ड्स या पद्धतीने. आता मला विचारलेलं आहे तर पायरी नंबर 4th काय असेल.
आता पायरी नंबर फोर्थ काय असेल ना, तर यामध्ये मला 5 आणि 2 मला दिसून येत आहे. बारकाईने जर बघूया, या जर इथे माझं लक्ष आहे, म्हणजे 5-2 पहिल्यांदा येणं गरजेचं आहे. म्हणजे 5 पहिल्यांदा काय येणं गरजेचं आहे, ऑफ, नंतर मला विक्स येणं गरजेचं आहे. या संपूर्ण पर्यायाचा जर अभ्यास जर केला ना, तर मला ऑफ आणि विक्स या ठिकाणी मला दिसून येत आहे. म्हणजे या ठिकाणी माझे हे ऑप्शन्स मला इथे लगेच टिक करता येते, बाकीच्या गोष्टी मला चेक करायची देखील गरज नाही आहे. म्हणजे या रेफरन्स चार्टवर आधारित तुम्हाला पहिला प्रश्न काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये मला दिसून आला. यावर आधारित आता आपण मूव्ह करणार आहोत जो काही सेकंड क्वेश्चन्स आहे. हा सेकंड क्वेश्चन्स आपल्याला कसा विचारला जाईल या पद्धतीने आपण याकडे मूव्ह करूया. म्हणजे आपल्याही लक्षात येऊन जाईल की हा आपण कशा पद्धतीने याला ट्रॅक करूया. मी सेकंड प्रश्न तुमच्याकडे दिला आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला रीड करा. रीड केल्यानंतर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मला या ठिकाणी पायरी नंबर 2 दिलेली दिसून येते. पायरी नंबर 2 जर दिलेली असेल तर माझं लक्ष इथे असेल. ही 2, 3, 4, 5, 1, 6, 7 आहे. मी नंबर देणार आहे त्याला 2 देणार आहे याला नंबर, नंतर याला 3 नंबर देणार आहे जो काही दिलेला आहे, नंतर याला 4 नंबर देणार आहे, याला 5 नंबर देणार आहे. या ठिकाणी 2 मध्ये मला दिसून येत आहे आणि या ठिकाणी हा 1, 6, 7 नंबर दिला. आणि आपल्याला विचारलं 7th नंबरची पायरी काय असेल. आता 7 नंबरची पायरी जर मला जर विचारली असेल तर मला माहिती आहे 7 नंबरची क्वालिफिकेशन 7-5 येत आहे. म्हणजे या ठिकाणी 7-5 होत आहे, म्हणजे सेरीज असेल. आणि सेरीजला क्लिक केल्यानंतर मला लगेच दुसरंच ऑप्शन मला या ठिकाणी मला दिसून येत आहे की हे ऑप्शन सेकंड आहे. म्हणजे रेफरन्स चार्टवरून काही सेकंदामध्ये मला याचं देखील उत्तर मला या ठिकाणी इझिली देता आलं. काय केलं आपल्याला, सेकंड पायरी दिली. सेकंड पायरी कुठे दिलेली दिसते, आपल्याला इथे पायरी दिसते 2, 3, 4, 5, 1, 6 मी या ठिकाणी पुट केली आणि मला यांनी 7th पायरी विचारली. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की आपण खालील दिलेले 5 प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येत आहे 4th पायरीपर्यंत जायचं आहे का, 5th पायरीपर्यंत जायचं आहे का, 6th पायरीपर्यंत जायचं आहे. प्रश्नामध्ये सेकंड नंबरला 7th पायरी दिली होती म्हणून आपण रेफरन्स चार्ट 7th पर्यंत एक्सटेंड केला. आता 7 दिल्यानंतर आपल्याला लगेच दिसतंय की 7-2 कोणाचं सिरीजचं क्वालिफिकेशन आपल्याला दिसून येत आहे. या पद्धतीने जर पाहिलं तर मला ऑप्शन नंबर माझा 2 मला दिसून येत आहे. नेक्स्ट आपण 3rd नंबरच्या क्वेश्चनला जाऊया. आता हा 3rd नंबरचा क्वेश्चन दिल्यानंतर तो थोडासा बारकाईने वाचण्याचा प्रयत्न करा. आपल्याला यावर आधारित काही पॉईंट दिलेले आहेत, ते जर पाहिले तर आपल्याला हाही देखील प्रश्न हा इझिली आपल्याला समजून येईल. दिल्यानंतर या ठिकाणी पायरी नंबर मला 4th दिलेली आहे, सिक्स दिलेली आहे. म्हणजे मला ही पायरी दिलेली आहे जी 5-2-7 मी मांडून घेणार आहे. 5-2-7 सिक्स पायरी आहे. 4-1 ए साठी आहे, 4-1 आणि मला 6-3 मला दिसून येते. आणि मला विचारलं पायरी 3 मधील शेवटचा शब्द कुठला. आता पायरी 3 जर घेतली, या ठिकाणी माझं लक्ष आहे पायरी 3, आणि पायरी 3 मध्ये शेवटचा शब्द कुठला आहे, तर या ठिकाणी मला हा 1 शब्द दिसून येतो. आणि 1 कुणासाठी विचारलेला आहे, तो 1 यासाठी विचारलेला आहे. म्हणजे माझं उत्तर हे मी जसं मी बोललो की आपल्याला काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये मिळेल, ते 1 उत्तर याही ठिकाणी मला दिसून येतं. म्हणजे हा स्टँड मला शब्द या ठिकाणी कळाला. आपल्याला पायरी नंबर 6 दिली होती, ती मी मांडली. 6 पायरी कुठून घेतली, तर मी जे काही रेफरन्स वर्क केलं होतं त्यातून घेतली. या ठिकाणी पहा, ही 6 पायरी तुम्हाला दिसून येते. 5-2-7-4-1-6-3 मला दिसून येते. आणि मला विचारलं होतं 3 पायरीमधील शेवटचा शब्द कुठला, तर 3 पायरीमधील शेवटचा शब्द मला काही दिसून येतोय, तो मला हा 3rd दिसून येतोय. या पद्धतीचे प्रॉब्लेम्स पाहत असताना पहिल्यांदा तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजून येते. यावर आधारित आपण परत मूव्ह करतोय. एक प्रॉब्लेम नंबर आपल्याला हा 4th प्रॉब्लेम आहे, तोपर्यंत मी रब करेपर्यंत वाचण्याचा प्रयत्न करा. त्यावर आधारित आपल्याला काही सोडवता येतंय का ते पहा, व्हिडिओ पॉज करा आणि या पद्धतीने आपण त्याला मूव्ह करूया. ओके, आता आपल्याला दिलेला आहे 3rd, आपल्याला दिलेला आहे 3rd पायरी जर असेल तर आपल्याला विचारलेलं आहे की याचं आदान काय असेल, इनपुट काय असेल. 3rd पायरी मला दिसून येते 3-2-5 दिसून येते. मी नाव देणार आहे 3-2-5 कुठून घेतली आहे, तर मी इथून घेतोय. नंतर 4-7 आहे, नंतर 4-7 आहे, आणि नंतर 4-7 नंतर मला 6-1 दिसून येतं. आणि हिचं विचारलंय आदान काय. आदान म्हणजे काय, मला आदान म्हणजे 1-2-3-4 काढायचं आहे. 1 काय येतोय, 1 जर पाहिला
तर माझा हा नेशन्स येतोय, टू का येतोय, तर माझ्यानंतर बेस्ट येतोय. आणि मला हे बाकी सर्व काढण्याची गरज नाही. मी ऑप्शन कडे पाहिल्यानंतर मला या थ्री नंबरच्या ऑप्शन मध्ये दिसून येतो की पहिल्यांदाच नेशन मला दिसून येतोय. म्हणजे माझं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर मला या ठिकाणी दिसून येतंय. म्हणजे माझं उत्तर याचं हे नेशन या ठिकाणी असणार आहे. याही पद्धतीने आपण या प्रॉब्लेमकडे पाहण्याचा प्रयत्न केला. आता यावर आधारित आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न येईल. तो हा प्रॉब्लेम्स परत आपल्या मेथडप्रमाणे बारकाईनं वाचण्याचा प्रयत्न करा. कुठला स्टेज विचारलेली आहे, कुठल्या स्टेजची मला प्युरिफिकेशन घेणं गरजेचं आहे ते पहा. ते पाहिल्यानंतर त्यावर काय प्रश्न दिलेला आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. आता हा मला प्रश्न दिल्यानंतर मला या ठिकाणी दिसून येत आहे की इनपुट दिलेला आहे आणि मला पायरी नंबर फोर्थ या ठिकाणी मला विचारलेली मला दिसून येत आहे. आता इनपुट दिल्यानंतर हा नंबर काय आला, 1, 2, 3, 4, 5, या ठिकाणी 6 आणि 7, आणि या ठिकाणी मला कुठली पायरी विचारलेली, पायरी नंबर फोर्थ विचारलेली. पायरी नंबर फोर्थ काय येते, 5 आणि 2 पहिल्यांदा येते, 5 आणि 2. अप्रोच शब्दच मला कुठे दिसतोय, तर अप्रोच शब्दच मला या ठिकाणी जो काही दिसून येतोय तो मला या ठिकाणी सेकंडला दिसून येतोय. म्हणजे जर अप्रोच शब्द जर मला सेकंडला जर दिसून येत असेल तर याही ठिकाणी मला समजून येतंय की या प्रश्नाचं उत्तर जे काही असणार आहे मला हे सेकंड असणार आहे. तर या पद्धतीने आपण जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय की अप्रोच असेल, त्यानंतर दोन कडे जर पाहिलं तर ईज येते, ऑटोमॅटिकली बाकीच्या प्रोसिजर्स मला या इझिली मला लक्षात येऊन येतील. तर हा एक सेक्शन आपण वन क्वेश्चनच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीनं आपल्याला वन बिग क्वेश्चन दिला जाईल आणि बिग क्वेश्चनवर आधारित आपल्याला 5 क्वेश्चन दिले जातील. या प्रश्नासाठी प्रथम आपल्याला क्वेश्चन मधील स्टेप 1 पासून 2 पासून 3 पासून 4 पासून कशा पद्धतीने येत आहे आणि त्यावर आधारित आपल्याला 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला इझिली येतील. यावर अजून आधारित आपण 1 ते 2 प्रॉब्लेम पाहणार आहोत जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. त्याने हा अरेंजमेंटचा सेक्शन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून येईल. Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.